नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी शिवानी पांढरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज लोकमान्य टिळकांना अभिवादन करून आपण हा एपिसोड सुरू करतोय, कारण मी आज आले आहे पुण्यातल्या सगळ्यात जुन्या म्हणजे 100 वर्षाची परंपरा, शिक्षणाची परंपरा जपलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना 1921 झाली होती आणि तेव्हापासनं आजपर्यंत अविरतपणे कार्य, त्यांचं शिक्षण देण्याचं कार्य सुरूच आहे. या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती आज माझ्यासोबत आहे, दीपक टिळक सर. सर, तुमचं खूप स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. खरं तर आपल्या विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाली ही अभिमानाची गोष्ट आहे. स्वातंत्र्य लढ्याचा सुद्धा योगदान होतं या विद्यापीठाचं, त्या सगळ्याबद्दल काय सांगाल? टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची सुरुवातच लोकमान्यांच्या मृत्यूनंतर लगेच झाली. त्यावेळेला अनेक सूचना मागवण्यात आल्या होत्या की लोकमान्यांचं स्मारक कसं असं. त्याच्यामुळे एक स्मारक केसरी आणि मराठा ही दोन वर्तमानपत्रं तो होती, टिळक स्मारक मंदिर हे बांधण्यात आलं. आणि त्यातच सूचना होती की टिळकांनी जी चतुःसूत्री सांगितली, या चतुःसूत्रीत राष्ट्रीय शिक्षण सांगितलं. त्याच्यामुळे ते राष्ट्रीय शिक्षणाकरता राष्ट्रीय विद्यापीठ असावं अशा यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची सुरुवात करण्यात आली. आणि लगेचच नागपूरच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी ही कल्पना उचलून धरली आणि त्या ठिकाणी ठराव करून विद्यापीठाची स्थापना झाली. स्वातंत्र्योत्तर काळाच्या आधी इथे आयुर्वेदिक डिपार्टमेंट होतं आणि जे डिपार्टमेंट होतं त्याला मान्यता होती. ह्या सगळ्या आयुर्वेदिक डिपार्टमेंटबद्दल काय सांगाल? आयुर्वेद हा टिळकांची जी काही राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना आहे, यात साहजिक जुन्या ज्या आपल्या पुरातन विद्या होत्या त्याबाबत टिळकांना खूप अभिमान होता. आणि त्यात आयुर्वेद ही आपली एक शाखा होती. त्याच्यामुळे टिळकांची जी राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना आहे तीच खरं म्हटलं तर टिळक विद्यापीठाने पूर्ण स्वीकारली. त्यावेळी जे इंग्रजी शिक्षण होतं ते इंग्रजी शिक्षण हे केवळ त्यांना क्लार्क किंवा अशा तऱ्हेचे खालच्या दर्जाचे कारकून मिळावेत हे सगळं राज्य चालवण्याकरता म्हणून तशा तऱ्हेचं शिक्षण दिलं जायचं. परंतु देशाची जर प्रगती व्हायची असेल तर त्याच्याकरता सर्व प्रकारचं शिक्षण यात असावं असं लोकमान्य टिळकांचं म्हणणं होतं. कारण आपल्याला व्यापारही पाहिजे, धंदा पाहिजे, शेती शिक्षण पाहिजे, तंत्र शिक्षण पाहिजे, आधुनिक सगळ्या जे काही औद्योगिक त्यावेळी क्रांती झालेली होती त्याबाबतचं तंत्रज्ञानसुद्धा आपल्या लोकांना माहिती पाहिजे, वेगवेगळ्या भाषा माहिती पाहिजेत आणि प्रामुख्याने मातृभाषेत शिक्षण दिलं गेलं. इंग्रजी शिक्षणाबरोबरचा एक वाईट भाग असा होता की इंग्रजी शिक्षणाबरोबर इंग्रजी संस्कृतीचा मोहही अनेकांना त्यावेळेला झाला. आणि त्याला चिपळूणकरांनी, विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी असं म्हटलं की हे वाघिणीचं दूध आहे आणि हे हळूहळू आपली सगळी संस्कृती नष्ट करेल. त्याच्यामुळे विद्यापीठात अनेक शाखा सुरू झाल्या त्यावेळेला, त्यात आयुर्वेद ही एक खूप चांगली अशी शाखा या ठिकाणी झाली. त्याचा सगळे जे कोण आयुर्वेदातले तज्ज्ञ होते त्यांनी मेडिकल कॉलेज जसं असतं तशा तऱ्हेने आयुर्वेदाचं एक अभ्यासक्रम पूर्ण तयार केला. आणि मुख्य सरकारच्या मागे त्यांनी एक
हे लावून धरलं की काही झालं तरी कोणीही उठावं आणि आयुर्वेदाची प्रॅक्टिस करावी असं असू नये, याला कॉन्सिल असावी. आज जशी कॉन्सिल सगळ्या मेडिकल याला असतं, ते टिळक विद्यापीठाने लावून धरलं आणि त्याला मान्यताही नंतर मग देण्यात आली. कॉन्सिलही नेमण्यात आली, पण कॉन्सिल सुरुवातीला शिक्षण सगळ्यांचे अभ्यासक्रम शिकवू शकत नव्हतं, त्याच्यामुळे खूप काळ 37 सालापर्यंत टिळक विद्यापीठावरही जबाबदारी देण्यात आली की कुठल्याही आयुर्वेदाची ज्याला प्रॅक्टिस करायची असेल, शिकायचं असेल, त्यांनी त्या इथली परीक्षा द्यावी, त्या परीक्षा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने कंडक्ट कराव्या आणि ते करावं. आणि ते मुद्दामून येऊन काही इंग्रज प्राध्यापकांनी येऊन पाहून गेले आणि हे किती सायंटिफिकली इथे शिकवतात हे इतरांनी यांच्यापासून धडे घ्यावेत अशा तऱ्हेचे रिमार्क त्यावेळेला मारलेले. येस येस. आता जर आपण बघितलं तर टिळकांनी शिक्षणाचा प्रसार त्या काळात केला आणि तेच 100 वर्ष आजही आपण त्यांच्याच विद्यापीठात बसलो आहे. मात्र या सगळ्यात आधुनिक आणि पुरातन या दोन्ही याचा मिलाप चांगला जपला गेला आहे. त्या सगळ्या परंपरेबद्दल किंवा त्या सगळ्या रीतीबद्दल काय सांगाल नेमकं? त्यावेळेला पहिलं एक थोडं स्वातंत्र्यातलं कार्य सांगायला पाहिजे, कारण टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे फक्त पहिले शिकवण्याचं असं नाही, परीक्षा घेण्याचं हे होतं. जवळजवळ 37 वेगवेगळे अभ्यासक्रम राबवले जायचे आणि महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक जण संलग्न असायचे आणि अट अशी होती की ते कोण संलग्न असतील त्यांनी इंग्रजांकडून एक पैसासुद्धा अनुदान घेऊ नये आणि स्वतःच्या याच्यावर चालावं. पुढे काहींना ते अवघड गेलं, त्याच्यामुळे हळूहळू ते इंग्रज लोकांकडून ग्रँट्स घ्यायला लागले आणि त्यांच्याप्रमाणे शिकवायला लागले. परंतु अनेक प्रकारचे कोर्सेस या याच्यात होते. एक प्रमुख आणि एक संस्कृत महाविद्यालय होतं, ते संस्कृत महाविद्यालयात प्रत्यक्ष मुलं संस्कृतचं हे शिकवत असत. पण गांधीजींच्या चळवळीत यातल्या सगळ्याच शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि त्याच्यामुळे त्यांना भरकन अटक करण्यात आली आणि त्या महाविद्यालयावर बंदी केली. परंतु हे वेगळं केलं होतं, त्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मात्र वाचलं. तसंच आयुर्वेदाचं शिक्षणही वेगळं केलं होतं, त्याच्यामुळे तेही वाचलं, कारण तेही महाविद्यालय वेगळं होतं. आणि जे टिळक आयुर्वेद आहे ते पूर्वी टिमवीचाच भाग होता आणि ताराचंद हॉस्पिटल किंवा त्या ठिकाणी अनेक शवविच्छेदन किंवा किरणाचं हे त्यावेळेचं अशा तऱ्हेने ते इक्विप्ड असं आयुर्वेद महाविद्यालय त्याला ते जोडण्यात आलं होतं म्हणजे. आणि हे सगळं लोकांच्या देणगीतून उभं केलेलं. आता 100 वर्ष झाले, 100 वर्षाच्या आधीची शिक्षण पद्धती वेगळी होती आणि आता इंडस्ट्री सगळं बदललं. ह्या सगळ्या बदलाबद्दल काय सांगाल? पहिलं जे सगळं वेगवेगळे मी म्हटले धंदे शिक्षण होतं किंवा आयुर्वेद शिक्षण होतं, तेव्हा शिक्षणापासून राष्ट्राचा उद्धार व्हावा ही कल्पना प्रामुख्याने होती. म्हणजे राष्ट्रहिताचं रक्षण करणारं शिक्षण म्हणजे राष्ट्रीय शिक्षण, असं लोकमान्यांनी सोपी व्याख्या त्याची सांगितली होती. आणि त्या तऱ्हेचेच अनेक व्यावसायिक कौशल्य किंवा अशा तऱ्हेचे अभ्यासक्रम या विद्यापीठात होते, इंटर डिसिप्लिन होते, मातृभाषेत होते, त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्या सर्व प्रकारचे अभ्यासक्रम होते. अगदी तेव्हा अकाउंट्स लिहिणं किंवा कॉमर्सचं जे काही शिक्षण होतं त्याच्या अर्थात त्यावेळेस गुजराती लोकांच्या हातात जास्त हे होतं. तर मग टिळक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बारकाईने पाहिलं तर तेव्हा असं कळतं की गुजराती कंपल्सरी करण्यात आलं होतं. म्हणजे जो कोण हे कॉमर्स करायचं असेल त्याने गुजराती शिकावं. ओके. अशा तऱ्हेचे अनेक त्यावेळेला खूप प्रयोग होते किंवा आज ज्या कल्पना आहेत नवीन याच्यातल्या त्या कल्पना तेव्हाही होत्या की विद्यार्थ्याला कुठल्या ना कुठल्या तरी कंपनीत म्हणा म्हणजे लहान आता तेव्हा काही मोठ्या कंपन्या वगैरे नव्हत्या पण व्यवसायात 1-2 महिने काम करावंच लागायचं आणि त्याच्यामुळे तो कुठलं काय शिकेना, मग संस्कृत शिकू दे किंवा अजून कुठलं काही शिकू दे, पण त्याला एखादं व्यवसायाचं स्किल हे त्याच्याजवळ असेल
आणि त्याच्यामुळे त्याला कधी नोकरी मिळाली नाही किंवा धंदा करता आला नाही असा कुठला विद्यार्थी त्यावेळेला टिळक विद्यापीठातून बाहेर पडला. तुम्ही नोकरी आणि धंद्याचं म्हटलं, पण आता MBA PhD सारख्या डिग्रीज पण आता टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सगळ्यांना देत आहे आणि ते सुद्धा छान सुरळीत सुरू आहे. MBA डिपार्टमेंट सुद्धा या सगळ्या डिपार्टमेंटचा विद्यार्थ्यांना काय फायदा झाला किंवा त्यांच्या करिअर नुसार काय फायदा झाला? टिळक विद्यापीठाचं टेमाचं जे काही व्यवस्थापन होतं त्यांनी स्टेट युनिव्हर्सिटी व्हायला नकार दिला. ओके, नाही तर ते झाले असते म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे टिळक विद्यापीठ त्या ठिकाणी असत. पण नंतर हळूहळू खूपच अडचणीचा भाग व्हायला लागला, कारण शिक्षक, प्रोफेशनल शिक्षक, पगार आणि त्याला मान्यता, येस, हे सगळंच अडचणीचं आलं. म्हणून पहिल्यांदा डीम स्टेटस 1987 मिळालं आपल्या युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीला. पुण्यातली पहिलं ते अभिमत विद्यापीठ हे मिळाल्यानंतर मग मार्ग मोकळा झाला की काही ना काहीतरी वेगळं करता येईल. सरकारने काही जणांच्या पगाराची हे सुद्धा उचलली आणि मग सुद्धा परत अडचणीतच होतं, कारण नवीन अभ्यासक्रम सुरू नाही झाले. ते ज्या वेळेला त्याच्यामुळे 95 साली या ठिकाणी मी जवळजवळ आलो, आता मला 25 वर्ष होऊन गेली. आणि म्हणून मग मी सगळ्यांना म्हटलं आपण नवीन अभ्यासक्रम सुरू करू, कारण दूरशिक्षण पद्धतीची परवानगी विद्यापीठाला मिळाले आणि त्याच्यामुळे अनेकांचं ज्यांचं शिक्षणापासून वंचित राहिले होते असे अनेक लोक BA MA करण्याकरता या विद्यापीठात प्रवेश घेतला, त्यांना घरी पुस्तकं पुरवण्यात यायची आणि त्याच्यातून ते हे कर शिक्षण त्यांनी पूर्ण केलं उच्च शिक्षण. मग डीम स्टेटस झाल्यानंतर मी आल्यानंतर मग काही नवे तेव्हा बदल सुरू झाले होते, संगणक युग आलो होतं आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी होती आणि ठिकठिकाणी वेटिंग लिस्ट, डोनेशन असं अनेक गोष्टी होत्या. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा संगणकाचा एक अभ्यासक्रम सुरू करू असं म्हटलं. तसंच जर्नलिझम BJ जो अभ्यासक्रम आहे तोही माझ्या माहितीचं होतं, त्याच्यामुळे अनेक संपादकांना सहज मी निमंत्रित करू शकलो त्यात शिकवायला आणि त्याच्यामुळे तेही एक सुरू केलं आणि त्यातही अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याच्यामुळे एक परिणाम असा आला की विद्यापीठाला थोडंसं उत्पन्न मिळायला लागलं. हे इन्फ्रास्ट्रक्चर फारसं विद्यापीठाकडे नव्हतं, अभिमत विद्यापीठाचा दर्जा असेल परंतु इमारती नव्हत्या, वर्ग नव्हते, बाकीचंही नव्हतं. टिळक हे खूप कायदेचे तज्ज्ञ होते, त्याच्यामुळे त्यांच्या नावाचं एक विधीचंही महाविद्यालय असावं असं वाटलं. म्हणून ते इन्फ्रास्ट्रक्चर मी वाढवत गेलो आणि मग आता शिवाय फार्मसी सारखा नवीन कोर्स 2 वर्षीपासूनच सुरू झाला. मास मीडिया हे स्वरूप बदलत होतं, म्हणजे प्रिंट मीडिया BJ त्यावेळेला मी सुरू केलं, परंतु डिजिटल मीडिया आला आणि मग त्याच्यात याच्यापुढे खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना नोकऱ्या किंवा उद्योग करता येईल अशा दृष्टीने मी एक स्टुडिओ बांधला नवीन इमारतीत आणि तिथे पहिल्यांदा डिजिटल मीडियाचं हे सुरू केलं. मास कम्युनिकेशन याच्या खाली तेव्हा डिग्री देता यायची, आता त्याची नावं बदलत गेली, डिग्रीची नावं बदल डिग्रीची नावं बदलत गेली, परंतु डिग्री ती आहे BMM BA JMC BMM वगैरे झाली, आता BA JMC असं. आणि त्याला खूप प्रमाणात मुलं यायला लागली. मग मी म्हटलं केवळ हे नाही, कारण सगळेजण काही त्या याच्यात अँकरच व्हायला पाहिजेत असं काही नसतं, ते तर आहेच, परंतु तंत्रज्ञान हेही खूप महत्त्वाचं आणि त्याच्यामुळे साऊंडचा एक मोठा स्टुडिओ आम्ही उभा केला टिळक स्मारक मंदिरात. नंतर साऊंड आणि लाईट हे दोन्ही एकत्र करावं याच्यावर ते एक अजून एक एडिटिंगची लॅब उभी केली, ती शिवाजी मंदिरात आहे, ज्यात डॉल्बी सिस्टीम ॲड केली आणि त्याच्यामुळे आता प्रोफेशनल म्हणजे एव्हिड यांच्याबरोबर आम्ही एक टायअप केला. त्यांची मशिनरी साऊंडमध्ये शेवटची म्हणजे जगातली सर्वात अप्रतिम मानली जाते,
आणि त्याला जोडून मग अनेक, मग फोटोग्राफी आहे, ब्रॉडकास्टिंग एक मेन ठेवलं आणि बाकीचे सगळे डिपार्टमेंट त्याला अनेक ब्रँचेस हे जोडली आणि त्याला बऱ्यापैकी मुलांनी प्रतिसाद दिला आणि त्यात त्याच्या याच्यावर आम्ही हे मोठे, आज म्हणजे भारतातल्या कुठल्या विद्यापीठात अशा तऱ्हेचे स्टुडिओ नाही हे मी निश्चित सांगू. हे सगळं झालं बाकीच्या डिपार्टमेंटचं, पण जपानी डिपार्टमेंट जे आहे त्यासाठी सिंहाचा वाटा आहे पुण्यात, संस्कृत आणि जपान भाषेच्या डिपार्टमेंटसाठी. त्या दोन्ही भाषेबद्दल काय सांगाल, त्या भाषेची रुची कधी निर्माण झाली? जपानी भाषा ही थोडीशी माझा जुडो, मी पूर्वी खेळायचो त्याच्यामुळे माझा संबंध, मी जपानमध्ये 6 महिने होतो त्याच्यामुळे माझा संबंध होता त्याच्याशी. आणि मग इथे रानडेमध्ये पुणे युनिव्हर्सिटीत चालायचं, जपानी भाषेचे हे चालायचं, पण त्यात डिग्री नव्हती. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आपण डिग्री शिवाय काही उपयोग नाही, म्हणजे भाषा कुठेतरी एक नुसती येते तेव्हा डिग्री किंवा त्याच्यातलं एम ए हेही यायला पाहिजे. आणि म्हणून जपान फाउंडेशनकडे आम्ही मदत मागितली आणि जपान फाउंडेशनने ती दिले आम्हाला शिक्षक, कारण पहिले शिक्षक कोण, UGC किंवा याच्या नियमाप्रमाणे मास्टर्स झालेले शिक्षक लागतात, त्याच्यामुळे ते जपान फाउंडेशनने दिले. एक शेवटचाच प्रश्न, ते म्हणजे संस्कृत भाषेचा, सगळ्या भाषेचा पाया असलेला संस्कृत भाषेचंही काम आपण करतो, शिक्षण देतो. जपान ते संस्कृत भाषा हे दोन्ही वेगळे होते, ते कसं, तो कसा मिला? आता ते संस्कृत पुरतं असं आहे की त्याला ते टिमोवित पहिल्यापासूनच आहे, म्हणजे कधीच त्यात खंड असा नाही. जे कोण संस्कृतचे वेगवेगळे हे असतील ते सगळे टिमोवितले आणि मग बाहेर जाऊन शिकवायचे. टिमोवित तेव्हा ते येऊन बाहेर नोकरी करायचे आणि टिमोवित येऊन शिकवायचे, कारण इथं तेव्हा पहिल्यांदा पदं नव्हती, त्याच्यामुळे मग ते पगार एवढा कुठे देणार. मग टिमोवित 6 रुपये घेऊन सुद्धा शिकवणारे शिक्षक होते दिवसाला 6 रुपये, गेस्ट लेक्चरर सारखे. आणि त्याचं संशोधन, त्याचं हे असं खूप मोठ्या प्रमाणावर टिमोवित चालतं आणि त्याच्यामुळे आशियाई त्याला जरा मोठा हे द्यावा म्हणून आशियाई विद्या असा त्या डिपार्टमेंटला नाव दिलं गेलं. आणि मग त्यात आपोआप जॅपनीज हे सुद्धा आलं, काही काळ आम्ही जर्मन सुद्धा शिकवलो, तसंच आज सुद्धा आयुर्वेदाचा तसा आमच्याकडे कोर्स नाही, पण कारण ते BAMS आमच्याकडे नाही, परंतु संशोधन आहे. आज भारतातलं सर्वात जास्त ज्याला भारत सरकारने मान्यता दिलेली, आयुष मिनिस्ट्रीने मान्यता दिलेली आहे, एवढं संशोधन आज आयुर्वेद विभागात आमचं चालतं. जवळजवळ 27,000 पानं आत्तापर्यंत आम्ही पब्लिश केलेली आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे जे जुने ग्रंथ आहेत ते आम्ही इंग्रजीत हे करून देतोय आणि ते सगळ्यांना आता आयुष मिनिस्ट्री बाहेर विद्यार्थ्यांना, सगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी देईल. किंवा काही एक आमचं पुस्तक सगळ्या भारतातल्या आयुर्वेद शिक्षणाकरता त्यांनी टेक्स्टबुक म्हणून सुद्धा लावलं. स्वातंत्र्यानंतर या विद्यापीठात थोडासा अडचणीचा भाग झाला आणि त्याला मग कुठेतरी मान्यता असायला पाहिजे इथल्या पदवीला, याच्याकरता म्हणून प्रयत्न करण्यात. त्यात जयंतराव टिळक यांनी प्रामुख्याने खूप मोठं काम केलं. त्यांची जन्मशताब्दी 12 ऑक्टोबरला आहे आणि त्यांच्या प्रयत्नामुळे याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा त्यावेळेला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला मिळाला. सर, ही सगळी माहिती तर आपल्यासाठी सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची होती. खूप धन्यवाद सर, आज तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला आणि ह्या सगळ्याच जपानी भाषा असो, संस्कृत भाषा असो किंवा विविध फील्डमध्ये आधीपासून म्हणजे 100 वर्षाची परंपरा कशी जपली हे सांगितलं. खरं तर असं असतं की 100 वर्षात सगळ्या गोष्टी बदलतात, मात्र तिथनं पुढं जाऊन सगळ्या गोष्टी तशाच सुरळीत ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने केलं आहे. 1921 साली महात्मा गांधींनी या विद्यापीठाची स्थापना केली होती आणि आज त्याचाच वारसा सर चालवत आहे. सर, तुम्हाला खूप शुभेच्छा या विद्यापीठाच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि धन्यवादसुद्धा.